सध्या कुणीही येऊन आरक्षण मोर्चे काढत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे खुद्द सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी. आजकाल पैसेवाल्यांची आंदोलनं मोठी होत असल्याचं विधान बडोले यांनी केलंय. कोपर्डीतल्या घटनेचा निषेध करत असून आमच्यावरील अन्याय सहन करणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. आणि आरक्षण द्यावं आंदोलन करतात. आंदोलनाची भाषा पण बदलली. ज्याच्याकडे पैसे जास्त आहे त्याचे आंदोलन मोठे मोठे होतात. आमच्यासारख्या सामान्य माणसाची जे आंदोलन होतात, परंतु आम्ही मनातून बोलतो. मी महाराष्ट्राचा सामाजिक न्याय मंत्री अत्यंत मनापासून बोलतो. कोर्डी कोपर्डीमध्ये झालं त्याचा आम्ही निषेध करतो. सांजेगावमध्ये काय झालं त्याचा आपण निषेध करतो. परंतु त्याच्या मागे राहून माझ्या या अनुसूचित जातीच्या माणसावर कुठेही जर अत्याचार झाला तर तो आम्ही सहन करणार नाही. आणि यासंदर्भात आपली प्रतिक्रिया देण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सध्या आपल्या संपर्कात आहेत. सचिनजी, सर्वात प्रथम जी 24 तासमध्ये आपलं स्वागत. आपण पाहताय की सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी जी ही हे विधान केलंय त्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे? नाही, काय झालंय की मोदींच्या स्टाईलनं आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस वागतायत. विषय असा आहे की कालच त्यांनी असं म्हटलं होतं की काही लोक सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि त्यानंतर त्यांच्याच मंत्रिमंडळातील जर त्यांचे सहकारी जर असं बोलत असतील तर त्या दृष्टिकोनातून हे पाहावं लागेल की खऱ्या अर्थानं त्यांनी आजूबाजूला पाहिलं पाहिजे की सामाजिक तेढ निर्माण करण्याचं काम कोण करत आहे. आता एक जबाबदार मंत्र्यांनी जर अशा तऱ्हेची वक्तव्य केली आणि दोन समाजामध्ये अशा तऱ्हेचा संघर्ष निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला तरी अतिशय दुर्दैवाचं आहे. आणि म्हणूनच या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे की मुख्यमंत्र्यांचं विधानानंतर हे आलेलं आहे विधान आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगून देखील ते ऐकत नाहीत अशा तऱ्हेचं चित्र उभं होतंय हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं अधिक जबाबदारीनं अशा तऱ्हेची विधानं झाली पाहिजेत. मला दुर्दैवानं या अशा तऱ्हेच्या विधानांचा आम्ही निंदा करतो. नक्कीच. तर धन्यवाद सावंतजी दिलेल्या जी 24 तासला दिलेल्या या आपल्या प्रतिक्रियेबद्दल. तर जबाबदारीने न्यायमंत्र्यांनी विधान केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण पाहताय की सध्या कुणीही येऊन आरक्षण मोर्चे काढत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी. आजकाल पैसेवाल्यांची आंदोलनं मोठी होत असल्याचं विधान त्यांनी केलेलं आहे. कोपर्डीतल्या घटनेचा निषेध करत असून आमच्यावरील अन्याय सहन करणार नसल्याचंही त्यांनी या विधानात म्हटलंय. मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्यायमंत्र्यांचं हे विधान सध्या वादग्रस्त ठरतंय आणि यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना आपल्याला दिसत आहेत. नुकतीच आपण सचिन सावंत यांची प्रतिक्रिया ऐकली. सामाजिक न्यायमंत्र्यांचं हे वादग्रस्त विधान, सध्या कुणीही येऊन आरक्षण मोर्चे काढत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आणि याच त्यांच्या विधानावरून सध्या अनेक प्रतिक्रिया उमटत असताना आपल्याला दिसत आहेत. तर बडोले यांचं विधान आपण ऐकूया, काय म्हणालेत बडोले? आज जर आपण पाहतो कुणी पण येतात आणि आरक्षण द्यावं आंदोलन करतात. आंदोलनाची भाषा पण बदलली. ज्याच्याकडे पैसे जास्त आहे त्याचे आंदोलन मोठे मोठे होतात. आमच्यासारख्या सामान्य माणसाची जे आंदोलन होतात, परंतु आम्ही मनातून बोलतो. मी महाराष्ट्राचा सामाजिक न्याय मंत्री अत्यंत मनापासून बोलतो. कोर्डी कोपर्डीमध्ये झालं त्याचा आम्ही निषेध करतो. सांजेगावमध्ये काय झालं त्याचा आपण निषेध करतो. परंतु त्याच्या मागे राहून माझ्या या अनुसूचित जातीच्या माणसावर कुठेही जर अत्याचार झाला तर तो आम्ही सहन करणार नाही. आणि या संदर्भात राम कदम भाजपचे आमदार सध्या आपल्या संपर्कात आहेत. कदमजी, आपण पाहताय की मंत्र्यांनीच अशी टीका केली असं विधान केलंय, या विधानाचा नेमका काय अर्थ घ्यायचा? नक्कीच तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे, मात्र यापुढेही त्यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर न्यायमंत्र्यांचं हे वादग्रस्त विधान ज्याच्यामुळे अनेक प्रतिक्रिया उमटत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पैसेवाल्यांचीच आंदोलनं मोठी होतात असं वादग्रस्त विधान बडोले यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या या वक्तव्यावरती सध्या अनेक प्रतिक्रिया उमटत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.